कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व भावी भक्तांचे व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. मी अक्षय बिसे. एवढ्या दिवस व्हिडिओ बनायचं रिझन हे होतं की मला एका भक्तांनी, धावजी पाटलाच्या खऱ्या भक्तांनी प्रश्न विचारला की धावजी पाटलांचा रोड कसा बनवायचा व कधी व केव्हा त्यांना द्यायचा आणि त्यांना मंत्र सिद्ध करून व त्यांना कसं सिद्ध करून त्यांच्याकडनं काम किंवा ते नवस कसा पूर्ण होतं व ते रोड कसं बनवतात. मित्रांनो, रोड बनवायची विधी सांगण्या अगोदर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे, कारण मी व्हिडिओ हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी बनवतो व श्रद्धाळू भक्तांसाठी बनवतो, कारण काही यूट्यूबला, धावजी पाटलांना व इतर देवी देवतांना बदनाम करायचं काम चालू आहे. काय काय लोक स्क्रीनशॉट पाठवून 100 रुपये द्या व त्यांना मी टायमिंग देईन, त्या हिशोबानं सगळा झोळ जमाटा चालू झाला आहे व स्वतःला असं समजून घेतात की नाही मला सर्व काही माहीत आहे असं समजून घेतात आणि लोकांचे नाव खराब करतात. जसं की हे जी सुपारी तेवढ्याची आहे, हे जी सुपारी तेवढ्याची आहे, पण मला सगळ्यांना क्वेश्चन पडला आहे त्याची हे जी काढण्यापेक्षा आपण किती पहिले शुद्ध आहात ह्याच्यावर विचार केला पाहिजे भक्तांनो. मित्रांनो व माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्ही कधीही मला फक्त आणि फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, मी तुम्हाला त्याच्यावर सर्व काही डिटेलमध्ये उद्धवजी पाटला व व्यतिरिक्त काहीही गोष्टी मी तुम्हाला त्याच्यावर शेअर करून किंवा रेकॉर्डिंग करून किंवा मेसेज करून मी तुम्हाला सांगेन. माझा चार्ज 1 रुपयासुद्धा नाही, फक्त जर कॉल केला तर नॉर टेक्सिबल असं दाखवून, कारण मी कॉल बंद केला, फक्त ओनली अँड ओनली मेसेजद्वारे मी तुम्हाला रिप्लाय देईन. आणि काही लोकांनी शिव्या गाळ्या जर केल्या त्यांना मी ब्लॉक लिस्टला टाकून देईन व त्यांच्यावर वेगळीच विद्या वापरण्यात येईल. त्याच्या म्हणून तुम्ही शिव्या गाळू नका करू. माझा व्हिडिओ तुम्हाला नसल्यास आवडल्यास बिंदास्तपणे तुम्ही अनलाईक किंवा पाहू नये. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओवर त्रास होत असेल तर तुम्ही पाहिला नसला तरी मला चालेल मित्रांनो, काही विषय नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी खरं बोलत आहे किंवा माझ्यापासून तुमचा काय फायदा आहे तर तुम्ही अवश्य करून घ्या. तर आपण पाहणार आहोत की धावजी पाटलांचा रोड कसा बनवायचा, त्यांना कधी केव्हा द्यायचं व त्यांना कसं प्रसन्न करून घ्यायचं. त्यांना प्रसन्न करायचं खूप अवघड आहे, मी असं का बोलतो, कारण त्यांना प्रसन्न करण्या अगोदर की ज्या मेन गुरुला प्रसन्न केलं पाहिजे, मग गुरु कोण, महाकाली धावजी पाटलांचे गुरु आहे हे तुम्हाला व सर्वांना माहीत आहे. पण असं सर्व बोलतात आणि हे खरंच आहे, पण बंगाल देशामध्ये व बंगाल राज्यामध्ये एक कामाख्या मंदिर व तारामा असं देवीचं मंदिर आहे. जर तिला जरी प्रसन्न केलं तर धावजी पाटील तुम्हाला आपोआपच प्रसन्न होतो. हे झाले प्रसन्न होण्याचं कारण. पण धावजी पाटील रोड कसा द्यायचा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला व तुम्हाला आवडण्यास लाईक करा मित्रांनो. धावजी पाटलाला आमोशा व पूर्णिमा दिवशी रोड द्यायचा, धावजी पाटलाला रोड कसा द्यायचा, भाकर किंवा चपाती भाजायची, त्यांना खाद्यपदार्थामध्ये मटण व सर्वात त्यांचं फेवरेट म्हणलं तर बोंबील त्यांना खूप खूप आवडतात. त्यांचं मनपसंद बोंबील, कांदा रोट, दही भात, अंडा आणि सिगरेट हे जर तुम्ही दिलं तर धावजी पाटील तुम्हाला अवश्य प्रसन्न होऊन तुमचे काम करत आणि करणारच. दुसरा, धावजी पाटलाला मिठाईमध्ये जरी म्हटलं तर मैसूर बर्फी खूप खूप त्यांना आवडते. जसं की तुम्हाला चॉकलेट आवडतं तसं त्यांना बर्फी खूप आवडते आणि त्यांनी खूप आवडीनं असं त्या निवेदाचा स्वीकार करतात. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू नका. तुमचं चॅनल आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा. धन्यवाद.